जय श्री राम, जय हनुमान। हनुमान भाग 7। संपत्ती म्हणाला, तुम्हाला माझ्यापासून काही धोका नाही, निश्चित असा। उलट मी तुम्हाला मदतच करू शकतो। मला असलेल्या तीक्ष्ण दृष्टीने सीतामाई लंकेत कुठे वास्तव्यास आहे हे बघून सांगू शकतो। जटायूची व माझी ताटातूट झाल्यावर एका प्रसंगात माझे पंख भाजले गेले, त्यामुळे मी जास्त दूर उडू शकत नाही। असाच असहाय्य बसलो असताना एका साधूला माझी दया आली व वर देत म्हणाला, एक दिवस इथे वानर सेना येईल, त्यांना सीतामाईचा पत्ता सांगतास तुझे पंख पूर्ववत होतील। लंकेतील सीतामाईचा पत्ता सांगून संपत्ती उडून गेला। पत्ता मिळाला तरी मुख्य अडचण समोर होती, 100 योजने पसरलेला समुद्र कसा व कोण पार करेल। प्रत्येक जण आपापली क्षमता अजमावित होता, कोण किती योजने समुद्र पार करू शकेल ते सांगत होता। अंगद म्हणाला, मी 100 योजने दूर समुद्र पार करू शकेल, परंतु लंकेतून परत येण्याचे बळ मात्र नसणार। जांबुवंतानेही अक्षमता दर्शविली, सगळे निराश होऊन स्वस्त झाले। शेवटी स्वस्त बसलेल्या हनुमानाला तो लहान असताना देवतांनी दिलेल्या शक्तीची व त्याच्यातल्या शक्तीची जांबुवंताने आठवण करून देत, जसजसे जांबुवंतांचे शब्द कानावर पडू लागले तसतसे त्यांचा विस्मृतीत गेलेल्या व हरवलेल्या शक्तीची आठवण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत हनुमान आकाराने मोठा होत, काही क्षणातच तो काहीशे फूट उंच झाला आणि त्याने गर्जना केली। त्यांचा गर्जनेने चहू दिशांचे वृक्ष थरारले, पक्षी फडफडले। तो महेंद्र पर्वताच्या दिशेने पळत जाऊन मोठे अंतर पार केले, पर्वत शिखरावर पोहोचून गर्जला, मी आता प्रभू रामाची मोहीम यशस्वी करू शकतो। शक्ती अजमावण्यासाठी त्या पर्वतावर दाब दिल्या बरोबर पर्वत चिरडल्या जाऊन पर्वताखाली वास्तव्यास असलेले ऋषी प्राणी दूर पडू लागले। परत येऊन आपल्या सर्व साथीचा निरोप घेतला, लंकेकडे प्रयाण करायला। पर्वतावरून झेप घेणे वेगळे आणि लंकेत पोहोचणे वेगळे। हा प्रवास केवळ उडान भरून समुद्रापलीकडे जाणे नव्हते, तर येणाऱ्या संकटांना तोंड देत साहसी प्रवास होता। जांबुवंतांच्या प्रेरणेने हनुमानाच्या विस्मृतीत गेलेल्या शक्ती परत मिळाल्या होत्या। हनुमानाला उडताना पाहून देवतांनाही आनंद झाला। काही देव त्याला मदत करू इच्छित होते, तर काही देव परीक्षा घ्यायची इच्छा धरून होते। हनुमान उडत असताना त्याला समुद्रात काहीतरी चमकताना दिसले। जसजसा तो पुढे जाऊ लागला तशी ती वस्तू आकाराने मोठी होत असलेली दिसली। तो पर्वत होता, समुद्रातून भला मोठा आकार घेत आकाशाला टेकून हनुमानाची वाट अडवली। त्या पर्वतावर
तलाव, रसरशीत फळाची झाडे, औषधी वनस्पती, देखणे उद्यान, बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था, विहरत असलेली पक्षी प्राणी आणि पर्वताचा मध्यभागी त्यांच्याच उंचीचा तेजस्वी व्यक्ती हात जोडून हनुमानाकडे बघत होता. मंजूळ आवाजात ती व्यक्ती म्हणाली, मी देवतांच्या वतीने आलोय. श्री रामाला मदत करण्याची तुझी दुर्दम्य इच्छा बघून सर्व देव तुझ्यावर प्रसन्न आहे. मी मैनाक पर्वत खूप वर्षापूर्वी स्वर्गराजा इंद्र विश्वातील सर्व पर्वत नष्ट करायला बाहेर पडले होते. त्या काळी पर्वतांना पंख असल्यामुळे आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडू शकत होतो. काही गर्विष्ट पर्वत उडण्याच्या शक्तीचा गैरवापर करून मानवी वस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली. संतापाने इंद्रदेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटल्यामुळे पर्वत अचल झाले. हातात वज्र घेऊन इंद्र माझ्याकडे येत असलेले बघून मी खूप घाबरलो. समुद्र देवता वरुणला माझी दया आली व इंद्राचा कोपापासून बचाव करून माझी व्यवस्था समुद्रात खोल पाण्यात केली. आज या तुझ्या महान कार्यात व श्रीरामाच्या मदतीस निष्ठेने निघालेल्या तुझे स्वागत करण्यासाठी वरुण देवाने मला पाठवले आहे. पुढच्या प्रवासात तुला अधिक बळ मिळण्यासाठी काही वेळ इथे विश्रांती कर. वरुण देवाने माझी जशी मदत केली तशी मदत करण्याची संधी मला मिळेल. मैनाक पर्वताची मोहात पाडणारी विनंती ऐकून हनुमान म्हणाला, मी जेव्हा मोहिमेवर निघतो तेव्हा विश्रांतीला थारा नसते. तुझ्या विनंतीचा स्वीकार करता येणार नाही. सध्या श्री रामाचा हिताचाच विचार आहे. परत येताना विचार करेन. आता आज्ञा द्या. जय श्रीराम. जय हनुमान.